अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे। जामनेर तालुक्यातील 6 केंद्रांमध्ये परीक्षा घेतली जात असून या केंद्रांवर एकूण 2656 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत। आज पहिला पेपर असल्यामुळे आपापल्या पाल्यांना सोडण्यासाठी पालकांची देखील परीक्षा केंद्राबाहेर गर्दी दिसून येत होती। आपण इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी 12वीच्या परीक्षेचं सेंटर आपलं सुरू आहे गेल्या 10 वर्षापासून। तर या ठिकाणी आज 756 विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील, त्याच्यामध्ये जामनेर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल, ज्ञानगंगा ज्युनियर कॉलेज, फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अशा सर्व ठिकाणाहून विद्यार्थी येतील। या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जामनेरची परंपरा आहे कॉपीमुक्त परीक्षा केंद्र, आणि ती परंपरा आज तागायत सुरू आहे। सर्व पालक आणि विद्यार्थी यांचाही त्यात मोठा वाटा आहे, कारण पालकांची मानसिकता असते की आपल्या पाल्याने कॉपी करू नये, तर तेही त्या तयारीनेच पाठवतात। इतर शहरांसारखं या ठिकाणी पालकांची गर्दी नसते, इतर कोणतीही परिसरामध्ये कुणाचाही वर्दळ किंवा कुणाचंही येणं जाणं नसतं, फक्त आपले परीक्षार्थी येतात आणि कॉपीमुक्त कॉपी दाखवा 1000 रुपये मिळवा असं आपल्या या सेंटरचं ब्रीदवाक्य आहे। आणि ती परंपरा शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वजण जतन करतायत, यापुढेही तशीच परीक्षा होईल। यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना आपण या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊ, जास्तीत जास्त चांगल्या गुणांनी यांचे विद्यार्थी उत्तीर्ण होतील अशी त्यांना शुभेच्छा देतो। पालकांचेही धन्यवाद करतो, कारण जामनेरची ही चांगली परंपरा पालकही जोपासतात। पालक फक्त सेंटरच्या गेटपर्यंत विद्यार्थ्यांना सोडतात आणि नंतर शेवटी पेपर संपल्यानंतरच कॉलेजकडे किंवा सेंटरकडे येतात। अशी ही एक चांगली परंपरा जामनेरमध्ये पूर्वीपासून आहे, म्हणूनच जामनेरला
शिक्षणाची पंढरी असं म्हटलं जातं. आज नांदेड गटामध्ये इयत्ता 12वीची परीक्षा गटातील 4 केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झालेली आहे. आपल्या गटामध्ये एकूण 4 केंद्र आहेत, त्यापैकी 3 केंद्र नांदेड शहरामध्ये आहेत, पुढील 2 केंद्र नेरी व सिंधुन या ठिकाणी आहेत. दोघं आणि शहरातील दोघं आणि शहराबाहेरची दोघं केंद्र, दोघं केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा सुरू झालेली आहे. परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आपल्या शिक्षकांनी आपल्या आपल्या बांधवांनी दिलेल्या आहेत. सर्व विद्यार्थी परीक्षेला व्यवस्थित हजर राहिलेले आहेत. शिक्षण विभागाकडून आणि माझ्या समस्त शिक्षक बांधवांकडून पुनश्च एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. जामनेर गटाची आणि जामनेर गटामध्ये असलेल्या सर्व परीक्षा केंद्रांची महती अशी आहे की आपल्या सर्व स्किल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. गटामध्ये कॉपीमुक्त अभियान आपण राबवणार आहोत. या परीक्षेदरम्यान तहसीलदार, गट शिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांचं एक पथक आणि प्रत्येक केंद्रावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचं एक बैठक पथक, कर्मचाऱ्यांचं बैठक पथक असे पथक त्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून, सर्व शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गटातील ही परीक्षा या वर्षाची आपण अत्यंत सुरक्षितपणे पार पाडणार आहोत. जामनेर गटामध्ये एकूण 4 केंद्रांवर 2660 विद्यार्थी 12वीचे प्रवेश होणार आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.